आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील अनेक केंद्रावर दहावीच्या परीक्षेस सुरुवात. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दडपण आणि आत्मविश्वासाचा मिलाप. शिरोळ तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रावर आजपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली. शिरोळच्या पद्माराजे विद्यालयात कडक शिस्तीत परीक्षा सुरू झाल्या. यावेळी आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी काही मुलांना बोलते केले. अभिषेक, कुठल्या शाळेत शिकतोस? श्रीमती ए पाटील हायस्कूल कन्नड. तुझा नंबर इथे आलाय. दहावीचा आज परीक्षेचा पहिला दिवस आहे. कुठला पेपर आहे? मराठी. कसं वाटतं तुला, अभ्यास केलायस? केलोय अभ्यास. मनात थोडी धाकधूक आहे. धाकधूक आहे का रे? अभ्यास करून सुद्धा धाकधूक वाटते? कारण काय, नियम काय, नियम कडक काढलेत? नियम पद्माराजे कडक आहेत, त्यामुळे वाटायला नाही, अजिबात घाबरायचं नाही. परीक्षा केल्यास म्हटल्यानंतर पास व्हायला पाहिजे. अभ्यास केलोय थोडी मनात. प्रथमच बोर्डाची परीक्षा देत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे दडपण दिसत होते. माझं नाव सोनाली बाळासो गडकरे आहे. मी कनवाडमधून श्रीमती ए पाटील हायस्कूल कनवाड इथून आलेले आहे. आम्ही सर्वांनीच अभ्यास खूप केलेला आहे. इथं पद्मराजेमध्ये नंबर पडल्यामुळे इथं खूप स्ट्रिक्ट घेतले जात आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की आमच्या अभ्यासामुळे आम्ही नक्कीच पास होऊ व चांगले टक्केवारी पडून इथून जाऊ. तर काही विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला असल्यामुळे 100% पास होणारच अशी खात्री दिली. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.